हाय हॅलो आणि नमस्कार, कसे आहात सगळे? तुम्ही खूप मस्त ना? आम्ही खूप छान आहोत. आणि आजचा आपण आज जो व्हिडिओ जो बनवणार आहोत ना, तो काही असा आपला बेबी केअर किंवा असा प्रेग्नन्सी केअर विषय नसणार आहे, पण असणार आहे लहान मुलांच्या रिलेटेडच. आता ही माझी सोनू आहे. आता सोनूला जर दररोज मी एकच मम्म खायला दिला तर ती कंटाळणार, होय ना बाबू? हां, मग तू दररोज काय खातेस जेवणामध्ये? काय खातेस? दाल माग. ओके, आता ही दररोज जर डाळ भात खायला लागली तर कसं होतं, कधी कधी ना मुलं खूप कंटाळतात आणि मग काय म्हणतात की आम्हाला काहीतरी वेगळं हवंय. तेव्हा काय करायचं माहितीये? आता आपण पण कसं, आपल्याला पण कधी कधी भाजी खावीश वाटली नाही तर आपण काय करतो, एखादी चटणी तोंडी लावायला घेतो किंवा लोणच्याची फोड घेतो. तसंच वेगवेगळ्या प्रकारच्या चटण्या असतात, लसूण चटणी असते, खोबऱ्याची चटणी, शेंगदाणा चटणी, अशीच पौष्टिक 1-5 मिनिटात रेडी होणारी मी शेंगदाण्याची चटणी. आणि ती तुम्ही फ्रीजमध्ये ठेवायची नाही आहे बरं का, बाहेर ठेवला तरीही ती टिकणार आहे. अशी मी लहान मुलांसाठी पौष्टिक अशी शेंगदाण्याची चटणी तुम्हाला दाखवते. मला ॲक्च्युली बनवायचीच होती घरच्यासाठी, तर म्हटलं एक व्हिडिओ शूट करून टाकूया जेणेकरून तुम्हालाही समजेल. तुम्ही तुमच्या लहान मुलांसाठी तोंडी लावायला म्हणजे टिफिनमध्ये देऊ शकता किंवा खिचडीबरोबर सुंदर लागते ती चटणी, तर तुम्ही करून टाका. फक्त 5 मिनिटात बनते, हार्डली 5 मिनिटात, झट आणि पट. तर तुमच्याही मुलांसाठी नक्की बनवा. आणि जर त्यांना आवडली तर मला कमेंट बॉक्समध्ये सांगायला मात्र विसरू नका. चल बेटा, बनवायला जायचं ना आता? ओके, लेट्स गो. तर आपण आलो आहोत किचनमध्ये. आता किचनमध्ये आलो, तुम्हाला काय करायचं, एक छोटं खोबरं घ्यायचं आहे, सुकं खोबरं घ्यायचं आहे, सुकं खोबरं घ्यायचं आहे, शेंगदाण्याचा कूट घ्यायचा आहे. मी शेंगदाण्याचा कूट आमच्याकडे रेडी आहे म्हणून घेतलेला आहे. तुम्ही शेंगदाणे भाजूनही घेऊ शकता. सालं काढून टाकायची आहे. लसूण तुम्हाला फक्त 3 ते 4 पाकळ्या घ्यायच्या. ह्या चटणीमध्ये कसं आहे, लसूण जास्त कसं लसूण ना तुम्ही जास्त वापरायचा नाही, कसं लसूण जरा उग्र वास त्या चटणीला येईल आणि मग तुमची मुलं खाणार नाही. त्यामुळे तुम्हाला काय करायचंय, फक्त एक छोटं खोबरं स्टार्टिंगला तुम्ही थोडीशीच बनवून बघू शकता. तर मी तसंच करते आणि मग आपण सुरू करूया. मी तुम्हाला खोबरं किसते आणि मग भेटते. आता हे बघा, मी खोबरं आहे नाही किसून घेतलेलं आहे. जाडसर किसलं तरी चालेल, काही हरकत नाही. त्याच्यामध्ये मिक्सरचं भांडं घ्यायचं, सुकं असलं पाहिजे भांडं, कारण ही आपल्याला सर्टनी टिकवायची आहे. ॲटलिस्ट महिनाभर तरी ही टिकून राहते, पण महिनाभर खाऊन संपून नाही, महिन्याच्या आतच खाऊन संपून जाते ही. मिक्सरच्या भांड्यामध्ये सुकं खोबरं घेतलं, त्याच्यानंतर शेंगदाण्याचं कोट मी मुठभर घेते आहे. तुमच्या चवीनुसार घ्या, तुम्हाला जास्त हवं असेल तर जास्त आणि कमी हवं असेल तर कमी. शेंगदाण्यामध्ये कसं असतं, मुलांच्या तब्येतीसाठी खूप उपयुक्त आहे शेंगदाणा. शेंगदाण्यामुळे मुलांचा जे मेंदूचा विकास आहे तो उत्तम प्रकारे होतो. ह्याच्यामध्ये फॅटी ॲसिड आहे, ओमेगा 3 आहे, त्याच्यामुळे तब्येतीसाठी अतिशय उत्तम आहे. परत हे लेस आहे, फायबर रिच आहे, त्यामुळे तुम्ही हे वापरू शकता तुमच्या प्रत्येक जेवणामध्ये. म्हणून तुम्हाला माहिती असेल की शेंगदाण्याचं कोड जे आहे ते भरपूर जेवणांमध्ये वापरलं जातं. कॅलरी जी आहे, तसंच कॅलरी जी आहे, आपलं ड्राय कोकोनट जे आहे तेही अतिशय उत्तम असतं. मुलं तशी आहे खोबरं वगैरे खायला कंटाळा करतात, त्यामुळे तुम्ही हे चटणीत टाकून मुलांच्या पोटात जाऊ शकता. त्याच्यामुळे हे बनवायचं आणि हे अत्यंत पौष्टिक आहे, त्यामुळे तुम्ही बिनधास्त मुलांना देऊ शकता. लसूण मी सालीसकट टाकते नेहमीप्रमाणे, मला विदाऊट सालीची नाही आवडत, सालीसकट एक वेगळी चव येते त्यामुळे. लसूण 3 पाकळ्या मी लसूण घातलेलं आहे. आता ह्याच्यामध्ये मसाला कोणता वापरायचा, तर मसाला आपल्याला वापरायचा आहे काश्मीरी लाल मसाला, कारण तो जास्त तिखट नसतो, मुलंही आवडीने खाऊ शकतं. कारण आपण आपल्यासाठी जेव्हा बनवतो ना तेव्हा थोडंफार तिखट बनवतो, त्यामुळे तिखट बनवायचं नाही आहे, कारण मुलांनी खाल्लं पाहिजे. त्यामुळे तुम्हाला लक्षात घ्यायचं आहे याच्यामध्ये काश्मीरी मसाला घाला तुम्ही. काश्मीरी मसाला साधारण 1 चमचा जरी घातला तरी इनफ आहे. 1 चमचा मी काश्मीरी मसाला घालते जेणेकरून त्याला रंगही येणार आणि चवही येणार. मीठ घालायचं आहे, जसं मी तुम्हाला सांगितलं की मी शिजण्यासाठी रॉक सॉल्ट वापरते, त्याच्यामुळे रॉक सॉल्ट चवीपुरता मीठ घ्यायचं आहे. आणि काही नाही, मिक्सरचं भांडं. आणि लक्षात घ्यायचं आहे तुम्हाला, जेव्हा तुम्ही मिक्सरवर चटणी जेव्हा वाटणार ना, तेव्हा मिक्सरवर चटणी वाटणार तेव्हा तुम्हाला काय करायचंय, मिक्सर हा सलग नाही फिरवायचा आहे, थोडा थोडा वेळ फिरवून बंद करायचा. मी तुम्हाला दाखवते. आता तुम्ही जेव्हा फिरवाल ना, तुम्ही एकदा फिरवला स्टॉप करायचा,
परत थोड्या वेळाने स्टॉप करायचा, कारण की जर सलग फिरवलात ना तसा घट्ट गोळा तयार होतो मिक्सरच्या आतमध्ये, त्यामुळे असा गोळा तयार व्हायला द्यायचा नाही, आपल्याला चटणी सुटली पाहिजे. आणि एकदा आपण असं हाताने तुम्ही बघू शकता की ती बारीक बारीक आहे किंवा बारीक अजून तुम्हाला हवी आहे. मला अजून थोडी बारीक हवी आहे कारण एवढी घट्ट तर लहान मुलं नाही खाणार, म्हणजे अशी जाळसर दातात वगैरे त्यांच्या अडकतं, त्याच्यामुळे जसं एकदा दातात अडकली तर परत ते तोंडाला नाही लावणार. त्यामुळे असं थांबून थांबून मिक्सर फिरवायचं आहे. आता एकदा परत एकदा चेक करा. हां, आत्ता बरोबर झाली आहे बघा, मी तुम्हाला दाखवते. बघा तुम्ही बघू शकता अशी बारीक झाली पाहिजे. आणि आता तुम्ही तिची आणि बघा गोळा झालेला नाही आपली चटणी, बघा सुट्टी चटणी झाली, सुक्की आहे एकदम, बघू शकता तुम्ही बघा. आणि घाबरायचं नाही कारण काश्मीरी मसाला आहे, लाल तुम्हाला दिसेल, त्याच्यामुळे ही इतकी तिखटही नसणार, त्याच्यामुळे तुम्ही बिंदास तुमच्या मुलांना देऊ शकता. या पॉईंटला तुम्ही मीठ एकदा चेक करा, मीठ बरोबर आहे का. परफेक्ट, एकदम मस्त. तर ही चटणी तुम्हीही तयार करू शकता. ही चटणी तुम्हाला काचेच्या बरणीत किंवा एखाद्या हवाबंद डब्यात ठेवायचं आहे. आणि ही चटणी तुम्हाला फ्रीजमध्ये ठेवायची काहीही गरज नाही आहे, बाहेर ठेवा, निश्चिंत राहा, खोबरंही खवट होणार नाही. एक महिनाभर तुम्ही ही चटणी वापरू शकता. प्रवासासाठी तुम्हाला उत्तम आहे, मुलांना प्रवासात जर समजा मुलं पिकनिकला जात असतील त्यांना डब्यात तुम्ही घालून देऊ शकता चवीसाठी, किंवा तुम्ही कुठे जात असाल बाहेरगावी तर तुम्हीही कॅरी करू शकता. ही चटणी पौष्टिक आहे, हेल्दी आहे, मुलांसाठी हेल्दी आणि उत्तम 5 मिनिटात तयार झालेली चटणी आहे ही. त्यामुळे नक्की करून बघा आणि मला सांगा तुम्हाला आवडली की नाही ते. चला भेटूया आपण नवीन व्हिडिओसोबत. बाय.